क्रिकेट संघ ढवळेपाडा हनुमंताच्या आशीर्वादाने हे दोन संघ म्हटलं तरी एकाच विभागातील हे दोन बलाढ्य वाघ आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आमने सामने। याच दरम्यान पालकमंत्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय दीपकजी चव्हाण साहेबांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने, नाउ बॅक टू क्रिकेट ओ टू गोलंदाज तैयार। पहिले षटक आमच्या समवेत आमचे गुणसंख्या लेखक धीरेश मराडे या ठिकाणी जोडले गेले, सचिन केवणे आपण पाहतोय। पहिले षटक मॅन्डेटरी पावर प्लेचं तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मी महेश धुळे मॅन फ्रॉम जोवेली सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय। पहिलाच बॉल या वेळेस सलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न होता करणचा। करण धुळे एक जबरदस्त खेळाडू ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय तो करण धुळे ऑन अ स्ट्राईक आपण पाहतो। लेफ्ट हँडर बॅट्समन पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण जे हनुमान ढवळेपाडा टीमचं तुम्ही पाहू शकाल। मॅन्डेटरी पावर प्ले 30 गलीच्या आतमध्ये काट पेट्रोलिंग करतात हे क्षेत्ररक्षक। पहिलाच बॉल यावेळेस डॉट गोलंदाज सय्या सचिन केवणे वरती प्रहार आणि पहिला बॉल गेल्यानंतर या दुसऱ्या बॉल वरती आक्रमण हल्ला चढवत असताना करण धुळेच्या बॅट मधून यावेळेस सवाई सफर भल भल्यांचं होतं मरण त्याचं नाव करण बिगिट षटकार। टिपलेला तो झेल आता मात्र करण धुळेला डगआउटच्या दिशेने परततोय। थोडस जड अंतकरण आणि जड पावलांनी करण धुळे माघारी परत असताना करण धुळेचे भरपूर सारे पाठीराखे भरपूर सारे प्रेक्षक वर्ग करण धुळेला पाहतात आणि ते यावेळेस बाद होत असताना थोडीशी प्रेक्षकांमध्ये देखील निराशा पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये पहिली सफलता अर्जित केली सचिन केवणेने। गिरीश केवणेने टिपलेला तो झेल यावेळेस आपण पाहिला तर हर्षद केवणे बपकर आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं तिन्ही फॉर्मॅटमध्ये जे हनुमान ढवळेपाडा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये असलेला संघ जे हनुमान ढवळेपाडा आणि त्याला फाईट करत असताना याच विभागातील स्थानिक संघ घरच्या मैदानावरती जे हनुमान जोबेरी टीम यावेळेस सनसाईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू इथे कव्हरच्या दिशेने येतोय क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा हर्षद चेंडूवरती येतात एकाच ऍक्शनमध्ये चेंडूला गॅदर केला जातोय। चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि एकच धाव तिथे अंकित अजय धुळेने मागच्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ दाखवला एक धाव इथे अंकित केली आणि आपले स्वतःच अकाउंट इथे ओपनिंग करत असताना या मॅचमध्ये महत्वाची मॅच आहे सेकंड राऊंडची ही पहिली मॅच तुमच्या समोर दोन ऑफिशियल सज्ज संपूर्ण टीम मॅनेजमेंट त्यानंतर टेन क्रिक लाईव्ह ऑफिशियल अपडेटर अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल सचिन केवणे हा गोलंदाज सात धावा धावफलकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात जय हनुमान जोवेली टीम तमाम लाडके प्रेक्षक वर्ग मुख्य घटक या स्पर्धेचे सन्मान देण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा एस सी टी चा आउटकॉट बियांच्या स्वरूपात पडता बल्ला गेल यावेळेस रोशन धुळेला करण धुळे नंतर रोशन धुळे देखील डगआउटच्या दिशेने येत असताना वन मोर विकेट डाऊन जय हनुमान जोवेली टीम फलंदाज बाद।
थोड़ी निराश असताना आपल्याला पाहायला मिळतंय सलामीची जोड़ी करण धुळे आणि रोशन धुळे मात्र डगआउटच्या दिशेने परत आहेत। पूर्णपणे जिम्मेदारी असेल मिडल ऑर्डर मध्ये अजय धुळे आणि विवेक गायकवाड़ न्यू कैंडिडेट इन एट नंबर 4 ला चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी जात असताना अविवेक गायकवाड़ सचिनचं कौतुक करावं तितकं कमी असं वाटलं होतं की या षटकामध्ये षटकार आल्यानंतर धावा कुठेतरी एक सेंसिबल क्रिकेट अजय हनुमान झोपेली टीमचा पाहायला मिळेल कारण रोशन धुळेला मागच्या मॅचमध्ये धावा चेस करत असताना अतिशय शांत पद्धतीने खेळ केला शांत डोक्याने खेळ करत असताना मोठ्या संघाला इथून मात्र बीट केलं आता मात्र जय हनुमान ढवळे पाडा संघासमोर कशा प्रकारे हे खेळ करतील हे मात्र मैदानावरती पाहायचंय। विवेक गायकवाड ऑन स्ट्राइक शेवटचा अंतिम बॉल सचिन केवने ऑन द मार्क अखूट टप्प्याचा बॉल आणि यावेळेस काय घडलंय फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु दैव बलवंतर म्हणावा लागेल मी तर म्हणेन विवेक गायकवाड चेंडू फक्त सन्मान द्यायचा होता चेंडू अगदी अष्टांवरती आदळला परंतु बेल्स खाली पडली नाहीये हे नशीब आहे आणि नशिबाची साथ क्रिकेटमध्ये नक्कीच प्रत्येक खेळाडूला हवी असते आणि ती इथे विवेक गायकवाडला मिळते। पहिलं षटक इथे कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 7 धावा। टेन क्रिकच्या नक्की ज्या पेज वरती तुम्ही पाहू शकाल लाईव्हच्या माध्यमातून किती चांगलं चित्र तुम्हाला मैदानावरती नक्की ज्या स्क्रीन वरती पाहायला मिळतंय चेंडू अगदी एसटीवरती आदळला एसटी देखील पूर्णपणे हल्ली परंतु बेस खाली पडली नाहीये दैव बलवंतर बनावं लागेल विवेक गायकवाडचं क्रिकेटमध्ये काय हवं असतं दोन अक्षरांचं लक अडीच अक्षरांचं भाग्य तीन अक्षरांचं नशीब आणि चार अक्षरांची तुमची मेहनत या मॅच मध्ये मेहनत करावी लागेल धावा जमावा लागतील झोपेली टीमला संघ अडचणीत आहे आणि या अडचणीत सापडलेल्या संघाला मात्र इथून मॅच मध्ये कम बॅक करून कोण देईल अजय धुळे की विवेक गायकवाड गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत। सेकंड ओव्हर मध्ये हरीश केवने अनुभवी गोलंदाज जय हनुमान ढवळे पाडा टीमच्या वतीनं बँडेडरी पावपेचं षटक होतं सचिन केवनेचं 7 धावा आपण पाहिल्या त्यानंतर मात्र हरीश केवनेच्या खांद्यावरती ती जिम्मेदारी आहे म्हटलं जातं क्रिकेटमध्ये जिम्मेदारी ढकलणं फार सोपं असं परंतु जिम्मेदारी स्वीकारणं फार कठीण असं आणि ती जिम्मेदारी स्वीकारावी लागेल या दोन फलंदाजाला जय हनुमान झोपेली टीमसाठी अजय धुळे आणि विवेक गायकवाडला स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2021 हे पर्व तुम्ही पाहतायत दर्जेदार आयोजन प्रेक्षकांची वाढती गर्दी आणि नक्कीच चालू असलेला हा क्रिकेटचा गजर तुम्ही पाहू शकाल सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा गोलंदाज सय्यार हरीश केवणे पहिलाच बॉल अजय साडी लाईन लेंथ अतिशय चांगली पाहायला मिळते थोडस कमी उंचीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अनुभवी गोलंदाज मी हरीश केवनेला का म्हटलं याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतंय पहिला बॉल अजयला मात्र समजला नाहीये फुटवरचा वापर नव्हता पद लालित्य नव्हतं आणि हा चेंडू डॉट येत असताना धावसंख्या स्थिरावली ऑन साईडला फटका उचलला हरीश केवनेला पायचं जजमेंट चांगलं आहे की इथे यावे चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन सीमारेषे बाहेर अजय धुळेच्या बॅट मधून अजून एक ब्लास्ट होत असताना धमाका झोपेली टीम साठी षटकार आल्यानंतर मात्र आता धावसंख्येला गती मिळते पहिला चेंडू आला डॉट त्यानंतर षटकार दुहेरी अंकामध्ये स्थिरावली आहे चांगली मेहनत या मॅच मध्ये करावी लागेल कारण रफ अँड टफ सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत पाहायला मिळेल आणि अजय धुळे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडले काय चेंडू सीमारेषा पार अजून एक अजय धुळेच्या बॅट मधून होणारा हा सेकंड ब्लास्ट बॅक टू बॅक दुसरा षटकार त्याला सावरता आला नाहीये
आणि हा झेल इथे मात्र षटकारामध्ये कन्वर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला। आता मात्र धावत संख्येला वेग प्राप्त होत आहे, जणू काही अजय धुळेने मात्र टॉप गिअरची फलंदाजी करायला पाहायला मिळत आहे, कारण जेव्हा सुरुवातीला सिंगल डबलने होत नव्हतं, आता मात्र षटकार चौकाराने ती आतषबाजी करावी लागते जोबेली टीमला। करण धुळेवरती जिम्मेदारी होती, करण थोडासा निराश झाला, परंतु रोशनने ती जिम्मेदारी स्वीकारली नाहीये, रोशन मात्र बाद झाला। आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये विवेक गायकवाड आणि अजय धुळे, अजय सेट ऑन फायर, रिवर्स साठा फटका चांगला आहे, चेंडू सरळ चाललाय, यावेळेस डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू थांबणार नाहीये, आउटफील्ड जितकी फास्ट आहे तितक्या वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने फरार, हा चौकार। मॅच मध्ये नक्कीच एक वेगळी रणनीती असेल, वेगळी स्ट्रॅटर्जी असेल जोबेली टीमची देखील। धावा शॉर्ट टाइम क्रिकेट मध्ये 40 ते 45 धावा या मॅच मध्ये बनवल्या तर एक फायटिंग टोटल नक्कीच उभी राहू शकते असं चित्र मैदानावरती करावा लागेल। पुन्हा एकदा यावेळेस रिवर्स साठा दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस घडलं काय, चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण इथे क्विक सिंगल घेत असताना कॉल चांगला होता, एस नो वेट या कॉलची गरज होती, अजय धुळेने विवेकला कॉल दिला आणि इथे एक धाव इथे चोरली गेली आहे। वाडा कोणाचाही असू दे, राडा फक्त आमचाच असणार हे दाखवून देत असताना अजय धुळे काय फलंदाजी करतोय, धावसंख्या फलकावरती 24 लॉस ऑफ 2 विकेट्स, 24 धावा धाव फलकावरती। षटक क्रमांक दुसरा हरीश केवणेचा अंतिम बॉल असेल, फेस करेल विवेक गायकवाड, क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करत असताना जय हनुमान ढवळेपाडा, दोन्ही संघ एकाच नावाने एकाच ताकदीने, दोन्ही संघ बलाढ्य आहेत बलशाली आहेत आणि एक चांगला कॉन्टेस्ट मैदानावरती रंगत असताना शेवटचा अंतिम बॉल, आखू टप्प्याचा बॉल आणि त्याला सरळ, यावेळेस पाहिजे पाठवलंय सरळ ऑन साईडला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि सचिन केवळे पुण्याचे एकदा यावेळी झेल खाली होते, चुकी होत असताना मैदानावरती चेंडू सीमा पार षटकार। सचिन केवळेने मात्र पुन्हा एकदा झेल टिपला, परंतु त्याचा पाय अगदी सीमारेषी बाहेर होता, या चुका तुम्हाला महागात पडू शकतात क्रिकेटमध्ये। एक एक चुकी, दोन्ही संघाने स्पीडअप करायचं आहे, आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचना येत आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय, पंच त्यांना ताकीद द्या, 4 षटकांची मॅच 20 मिनिटाचा अवधी असेल, लगेच स्पीडअप करा। नक्कीच पंचांना वॉर्निंग केली जाते आयोजन आणि नियोजन कमिटीच्या वतीनं, श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली यांच्या वतीनं तुम्ही काउंट डाऊन चालू करा, प्रत्येक इनिंगसाठी तुमच्याकडे 20 मिनिटं असतील याची नोंद तुम्ही घ्या। दोन ऑफिशियल धावसंख्या धाफलकावरती 30, 30 धावा धाफलकावरती आहेत, जबरदस्त क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे, दोन्ही संघ जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत आणि दोन्ही संघ मैदानावरती एकमेकांसमोर यावेळी स्ट्रगल करत असताना, म्हटलं जातं ना तुम्ही स्ट्रगल करा, नक्कीच उद्याच्या गुगलवरती तुम्हाला सर्च केलं जाईल कोणता संघ जिंकला याची चर्चा मात्र तुम्हाला उद्याच्या प्रत्येक नाक्या नाक्यावरती प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये ही चर्चा पाहायला मिळेल, जय हनुमान जोवेली की जय हनुमान ढवळेपाडा, ही मॅच इथे मात्र पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग उत्सुकतेने मात्र वाट पाहत होती आणि ती मॅच तुमच्या भेटीला येते आहे। गोलंदाज सय्या तिसऱ्या षटकामध्ये प्रथमेश, तिसरं षटक उषा किरण रेसिडेन्सी एंड कडून हे षटक तुम्ही पाहू शकाल, फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट, चेंडू गॅप मोठा आहे, चेंडू सरळ चालला अगदी डीपला आणि इथे मात्र काय घडलंय, जणू काही सुनील केवणेच्या हाताला चटका लागला असेल, चेंडू सीमा पार डीप कव्हर मध्ये हा चौकार।
यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक मला ऑनलाइन ऐकतात पाहतात त्यांचं देखील मनापासून स्वागत। आणि यावेळेस मॅचची कडा शॉर्ट थर्ड मॅनला रिजवान होते, चेंडू गॅदर केला, कलेक्ट केला, तोपर्यंत धाव नाहीये। जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय आणि दोन संघांमध्ये चालू असलेले हे घमासान युद्ध मैदानावरती रंगत असताना एकच सांगेन, तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, परंतु तुमच्या अडचणींना सांगा की या स्पर्धेमागची तुमची स्वप्न किती मोठी आहेत। आणि या अनुषंगाने हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करत असताना अखूट टप्प्याचा बॉल या बलेस भिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु जाऊ दिला। पंच अजित निकम सर आम्हाला सांगत असताना एस इट इज वाईड बॉल, अवांतर धावाने अवांतर धावेने संघाचं धावफलक पुढे सरकत असताना का मॅच मैदानावरती आहे। द्वितीय सत्र कसं असेल मला माहित नाहीये, परंतु या मॅच मध्ये रंगत अक्षरशः जान ओकतोय। मी तर म्हणेन अजय धुळे आणि विवेक गायकवाड, धावा येणं गरजेचं आहे, धावा कशा का होईना, परंतु एक आपला चांगला टार्गेट देणं फार गरजेचं आहे, हे मात्र माहिती आहे या दोन खेळाडूंना। आणि तेच करत असताना अजय धुळे आणि विवेक गायकवाड, वड क्रिकेट जे हनुमान जोवेली फलंदाजी करत असताना फुलटॉस बॉल, यावेळेस फलंदाज होतील बाद, फर्निचर बिघडवलंय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट। आणि प्रथमेशने सफलता अर्जित केली आहे आणि या पार्टनरशिपला खिंडार पाडण्याचं काम केले गोलंदाज प्रथमेश केवनेने। अजय धुळेला मात्र परतावा लागेल, वन मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक तिसरा जोवेली टीमला। पण या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष मनपूर्वक स्वागत, गो टू मॅडी सर। नक्कीच आपण पाहतोय सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणातून त्यांना विनंती केली जाते आपण या आणि आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे, आपण येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। महेंद्र धुळे मैदानाच्या आतमध्ये, न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट ऑन अ स्ट्राईक, सामना करेल प्रथमेश केवणेचा, हा पुढचा बॉल, षटक क्रमांक तिसरा, फुलटॉस बॉल, सन्मान दिलाय। आणि यावेळेस फक्त एकच धाव तुम्हाला पाहायला मिळते कव पॉइंट मध्ये, एका धाबेने फक्त स्ट्राईक रोटेट केली गेली आणि एका धाबेच्या मदतीने टीमची टोटल मध्ये देखील वाढ होत असताना धाबसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर धीरेश आम्हाला सांगतात की 36 धाबा धाव फलकावरती आहेत। जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये, सुरुवातीला मिडल ऑर्डर मध्ये अजय धुळेने चांगला साथ दिला, दोन षटकार त्याच्या बॅट मधून पाहिले, एक चौकार पाहिला, चांगलं क्रिकेट त्याने दाखवलं। आणि आता मात्र विवेक गायकवाड त्याला साथ देत असताना महेंद्र धुळे, पुन्हा एकदा भन्नाट वेग, सुपर सुपर डिलिव्हरी यावेळेस प्रथमेश केवणेची आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक होतं, इकॉनॉमिकल षटक होतं नक्कीच सचिन केवणेचं, सात धावा त्यामध्ये आपण पाहिल्या। आणि दुसरं महागड षटक नक्कीच हरेश केवणेचं, 23 धावा त्यामध्ये आपण पाहिल्या। संघाचा ग्राफ वाढत असताना जोबिली टीमचा, आता मात्र या षटकामध्ये कमबॅक करत असताना पुन्हा एकदा वापसी मिळवली आहे जे हनुमान ढवळेपाडा टीमसाठी प्रथमेश केवणेने। तिसरं षटक प्रगतीपथावरती, विवेक गायकवाड, फुलटॉस बॉल होता, फुलर लेनचा होता, यावेळेस बॅटवरती व्यवस्थित येऊ शकला नाहीये, परंतु फेकी थोडीशी लेट आणि यावेळेस गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन धाबा धाव फलकामध्ये नक्कीच ऍड केल्या जात आहेत। षटक क्रमांक तिसरं इथे कंप्लीट होते, चला जास्त वेळ ढवळेपाडा टीम टीम मीटिंग करू नका, लगेच अंतिम षटक असेल आपण लगेच फेकायचं, जो गोलंदाज असेल आपण त्याला लगेच सिलेक्ट करा आणि जेणेकरून ही मॅच कंटिन्यू करा। धावसंख्या धावफलकामध्ये तीन षटकाच्या अंती 38 धावा आपण पाहतोय, चांगली मॅच चांगली रंगत शेवटच्या अंतिम बॉलपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल। द्वितीय सत्र देखील अशाच प्रकारचं असेल कारण ढवळेपाडा टीम कडे देखील भली मोठी बॅटिंग लाईनअप तुम्हाला पाहायला मिळेल, मग सचिन केवणे असेल, सुनील केवणे असेल, भूषण बैकर असेल, महेश केवणे, रिजवान असेल, अशी भली मोठी टीम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल द्वितीय सत्रामध्ये या धाबा चेस करत असताना। शेवटच्या अंतिम षटकामध्ये जोबेली संघ किती धाबा बनावेल, किती धाबांचं टार्गेट आहे हे देखील पाहणं योग्य असेल। अंतिम षटक कोणाच्या खांद्यावरती असेल, जय हनुमान ढवळेपाडा टीमच्या वतीनं चांगली मॅच
चांगली स्पर्धा या विभागातून संपन्न होत असताना गेले 3 ते 4 दिवस या स्पर्धेला नक्कीच भरपूर भरपूर सारी चर्चा होती, परंतु पावसाने या स्पर्धेसाठी व्यत्यय आणला आणि आज पूर्णपणे या थाटा माटा मध्ये ही स्पर्धा प्रेक्षकांच्या आणि सर्व खेळाडूंच्या भेटीस आली आहे। स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2021 हे पर्व तुम्ही पाहतात। जबरदस्त मॅच, इतकंच म्हणेन जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, मिळेल की नाही मिळेल हा नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न करा इतके की परमेश्वराला देणं भागच पडेल। अंतिम षटक मॅच मध्ये भूषण भाईकर कॅप्टन ऑफ द टीम नाणेफेकीसाठी आमंत्रित करेन। नेक्स्ट मॅच गावदेवी वसा टीमचे कॅप्टन आणि एस एस क्रिशा बदलापूर गाव टीमचे कॅप्टन। यावेळेस अतिशय चांगला चेंडू भूषण भाईकरचा, स्लोअर पद्धतीचा यावेळेस चेंडू होता, चेंज ऑफ पेस गतीमध्ये थोडस बदल करत असताना हा पहिला बॉल अकुटप्प्याचा होता शॉर्ट ऑफ लेनचा, परंतु महेंद्र धुळे फुटवर्कचा वापर नसल्याने मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि अगदी असफल ठरत असताना हा चेंडू डॉट, एक एक डॉट चेंडू या मॅच मध्ये धावत संख्येला मात्र स्थिर आवेल। एक एक मोठा फटका धावत संख्येचा ग्राफ पुढे नेत असताना आपल्याला पाहायला मिळेल। बिग बॅटल बिग बॅश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। जय हनुमान जोबेली बनाम जय हनुमान ठवले पाडा। अकोटप्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एक धाव कंप्लीट आणि एकच धाव। अकोटप्याचा बॉल होता, ताकद थोडीशी कमी पडली मी तर म्हणेन महेंद्र धुळेची, आणि एकच धाव तिथे येत असताना सिंगल स्ट्राईक रोटेट केली। विवेक गायकवाडला संधी असेल नक्कीच या मॅच मध्ये धाबा जमावण्याची, चार चेंडू शिल्लक असतील आणि या चार चेंडू मध्ये किती धाबा जमावेल जय हनुमान जोबेली टीम आणि किती धाबांचं टार्गेट सेट करेल प्रतिस्पर्धी सचिन केवणे सुनील केवणे भूषण भाईकर आणि त्यांच्या संपूर्ण जय हनुमान ढवळेपाडा टीम समोर। धाब संख्या 39, 3 गड्यांच्या मोबदल्या जय हनुमान जोबेली टीम ऑन स्ट्राईक विवेक गायकवाड। दोन्ही संघ एकाच परिसरातून वांगणी बदलापूर ही लढत तुम्ही पाहतायत। अंतिम चार बॉल आणि अंतिम चार बॉलचा शिल्लक खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। या चार बॉल मध्ये जय हनुमान जोबेली टीम कशा प्रकारची फलंदाजी करेल भूषण भाईकरच्या अगेन्स्ट। यावेळेस लाईन चांगली अप्रतिम बॉल पुन्हा एकदा यावेळेस भन्नाट वेगाने सुनील केवणे एस टी रक्षक चेंडूला गॅदर करत असताना हा चेंडू देखील डॉट। धाबत संख्या स्थिरावली आहे, दुसरा षटकाचा अपवाद वगळला तर अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली सचिन केवणेची असेल मग प्रथमेश केवणे असेल आणि आता भूषण भाईकर व्हेरी गुड बॉलिंग। शेवटचे अंतिम 3 बॉल यावेळेस मिस्टामिंग स्टोक स्वतःच्या फॉलर थ्रू मध्ये कॉटन बॉल एसिड इज आउट, विवेक गायकवाडला देखील परतावा लागेल, वन मोर विकेट डाऊन फलंदाज होतील बाद, मोठा धक्का लागत असताना जय हनुमान जोबेली टीमला। थँक्यू डीजे। तर बघा क्रिशा 11 बदलापूर टीम आपला संघनायक लगेचच पाठवा, कारण आई गावती वसार टीमचे संघनायक जगदीश दूधकर इथे मात्र आम्हाला जॉईंट झालेत, आपण देखील यायचं इनिंग्स ब्रेक मध्ये मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल। गो टू मॅडी सर। नक्कीच, आपण पहिलं तर दोन्ही संघाला ऑफिशियल कॉल असेल, एका बाजूला गावदेवी वसार टीम आणि दुसऱ्या बाजूला याच विभागातील एक दमदार संघ एस एस क्रिशा बदलापूर टीम। दोन्ही बलाढ्य संघ आहेत, एकाका संघाला त्यांनी परास्त केलंय, एकाका संघाला त्यांनी याच मैदानावरती धूळ चारली आहे। शेवटचे अंतिम 2 बॉल या मैदानावरती शिल्लक असेल तर हिरामनजी केवणे साहेब आपण देखील या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल। या दरम्यान आपण पाहू शकाल नक्कीच 10 क्रिकच्या माध्यमातून द्रोण व्ह्यू जबरदस्त क्रीडांगण कुलगा बदलापूर नगर परिषदेचं हे करवई गावाचं क्रीडांगण तुम्ही पाहू शकाल आणि यावेळेस मिड ऑफ वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय, महेंद्र धुळे इथे फलंदाजी करत असताना आणि 2 धावा सहजतेने इथे कंप्लीट होतात हे सांगत असताना पंच राजेंद्र भोईर तुम्ही पाहू शकाल आणि 2 धावा सहजतेने जोबेली टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत। 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल 41 धावा धावफलकावरती आहे। जबरदस्त व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल। 10 क्रिकचे फाउंडर आमचे अत्यंत जवळचे मित्र कुणालजी म्हात्रे त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी अफाट मेहनत त्यांनी घेतली आहे। क्लिअरिटी विथ क्वालिटी हे दुहेरी संगम
आणि या दुहेरी संगमाच्या आधारावरती इथे मात्र ट्रेन क्रिक लाइव इथे काम करत असताना शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉल मध्ये धावा संख्या फलकावरती 41 थर्ड अंपायर असेल रनआउट साठी नक्कीच रेफर केलंय डिसिजन पेंडिंग असेल कुणाजी मात्रे आमचे ऑफिशियल अपडेटर टेन क्रिकचे फाउंडर येस नॉट आउट मॅच कंटिन्यू शेवटचा अंतिम बॉल धाबा संख्या दाखल कामध्ये 41 पाचव्या बॉल वरती मिळतील दोन धाबा झोबेली टीमला रिबस साटाम आणि फलंदाज होतील बाद LBW महेंद्र धुळेने रिबस साटाम केला आणि अनसक्सेस करत असताना शेवटचा अंतिम बॉल वरती मात्र सफलता मिळते भूषण बैकरला एस इट इज आउट धक्का क्रमांक पाचवा लागत असताना 41 या धाबा संख्येवरती आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये 42 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे जय हनुमान ढवळेपाडा टीमला तर अजून एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच बदलापूर विभागातील क्रिशा 11 बदलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट मलंगड विभागातील आई गावदेवी वसार टीम आपल्याला पाहायला मिळते नक्कीच संजय भाऊ कराळे यांच्या शुभ हस्ते नाण्यापैकीचा कौल केला जाईल नक्कीच संजय भाऊ कराळे म्हटले तर श्री गणेश मानकेवाडी टीमचे 40+ खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक देखील आपल्याला लाभलाय संजय भाऊ कराळे आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून नाण्यापैकीचा कौल केला जाईल वसार टीम इथून आपण पाहू शकता जगदीश दूधकरला त्यांच्या अगेन्स्ट रमीज कोहारी हॅलो तर यावेळेस नाण्यापैकीचा कौल तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न झालाय नाणेफेकीचा कौल वसार टीमने जिंकला आणि इथून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी क्रिशा 11 बदलापूर टीमला गो टू मॅडी सर धन्यवाद धन्यवाद राहुलजी चव्हाण पुढे एकदा या कॉमेंट्री बॉक्समध्ये मला आमंत्रित केलं इन्व्हाइट केलं तर मी श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाचा आभार व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स जे आमचे दर्जेदार समालोचक या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत तर द्वितीय सत्र कसं असेल 24 बॉल आणि 42 धावांची गरज असताना द्वितीय सत्रासाठी आमंत्रित करतो आमचे अत्यंत जवळचे मित्र ज्यांची मराठी आणि हिंदी भाषेवरती मजबूत पकड आहे आणि नुकताच झालेला मुरबाडचा वर्ल्ड कप धडाकेबाज चषक ज्यामध्ये चांगली समालोचन केलं अत्यंत चांगली चर्चा त्या विभागामध्ये आहे ते आमचे अतिशय नामवंत समालोचक आदरणीय प्रवीणजी गायकर सर मॅन फ्रॉम वाकडी यांना धन्यवाद कोणी आजारी पडला तर अवकाळी रात्री उठून तो तुम्हाला योग्य वेळेवर पोहोचवत असतो तो असतो रिक्षावाला तरुण तरुणी कॉलेजला जॉबवाला ऑफिसला त्यांना योग्य वेळेत पोहोचवणारा असतो रिक्षावाला लोकांना वाटतो की दारुडा असतो तो उच्च शिक्षित असतो परंतु परिस्थितीमुळे तो धंद्यामध्ये आलेला असतो तो असतो रिक्षावाला आणि हे सर्व आमचे रिक्षावाली मंडळी तुम्ही पाहू शकाल त्यांची फोर व्हीलर आहे परंतु ते रिक्षा देखील चालवतात आणि खास करून आमचे रिक्षावाले म्हटल्यानंतर मानकिवलीमध्ये सर्वात दीपक गडगे हे मजबूत धंदा करणारे त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि भरपूर रिक्षावाले तुम्हाला पाहायला मिळतील तर थँक्यू वलिया मैदानाकडे बिग फाईट इथे तुम्हाला पाहायला मिळेल सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या समोर येईल पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात वाघ दोन पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंद विस्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवराय म्हणतात ले चलते मुकाबले की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका हार्दिक स्वागत करता हूं जहां पर यह मुकाबला है जय हनुमान ढवलेपाड़ा विपक्ष जय हनुमान जोवेली के बीच में हालांकि सिक्का उछला यहां पर ढवलेपाड़ा 11 टीम के पक्ष में पहले फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी करते हुए 41 रन ठोके और 42 रनों का टारगेट
कौन कहता है ये कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है। तो चलते हैं मुकाबले की तरफ। यहाँ पर महेंद्र धूले स्ट्राइक इन स्ट्राइक बॉलर आप देख सकते हैं, राइट आर्म राउंड द विकेट से पहली बॉल हल्के हाथों से फ्लिक किया ऑन साइड में, यहाँ पर डीप बैकवर्ड डीप स्क्वेयर लेग में फील्डर तेजी के साथ करण धूले गेंद के नीचे आते हुए, लेकिन तब तक यहाँ पर पारी का श्री गणेश किया बल्लेबाज सचिन केवन ने और इसी एक रनों की मदद से खाता खोलते हुए जय हनुमान इलेवन ढोले पड़ा। एक सुनील ने माफ कीजिएगा स्ट्राइक बदली यहाँ पर दोनों बल्लेबाजों ने और पावर प्ले का ये पहला ओवर बहुत ही निर्णायक होगा और खास करके ये दर्शक जो आप देख रहे हैं दर्शक भी उतावले हैं कि आज एक मैच ऐसा हो जाए जो आखिर के क्षणों तक कट टू कट फाइट नेट टू नेट मुकाबला यहाँ पर देखने को मिले। समय बहुत कम है, शॉर्ट टीम मीटिंग आपको लेनी है, अंपायर वॉर्न करें क्योंकि अभी भी दो मैचेस यहाँ पर बैलेंस है, अगर विकेट गिरती है तो शॉर्ट टीमिंग निपटा कर मैच तुरंत स्टार्ट कीजिए। 23 गेंद 41 की दूरी, मैच में आएगा मजा, रोक जरूर लगाई आखिरी स्लॉग ओवर में गेंदबाज ने। फुल टॉस बॉल ऑन साइड में यहां पर टैप किया है, फील्डर आएंगे उठाएंगे तब तक यहां पर एक रन मुकम्मल होता हुआ। पावर प्ले का ये ओवर बहुत निर्णायक होगा बैटिंग करने वाली टीम ढवलेपाड़ा टीम के लिए, क्योंकि इसी मैदान के ऊपर बहुत सारे मैचेस बहुत सारा प्रैक्टिस बहुत सारा अभ्यास किया है जय हनुमान जोवेली टीम ने। और यहाँ पर आप देख सकते हैं एक समय लग रहा था 50 का रन आंकड़ा जरूर छुएगी, लेकिन अंतिम क्षणों में रोका कप्तान भूषण बैकर ने और यहाँ पर लो स्कोर का मैच फिर से एक बार छूज रही है जय हनुमान 11 जोवेली टीम। राउंड द विकेट से क्रॉस बैटर खेलने की कोशिश जरूर की थी, बल्ले और गेंद का संपर्क नहीं, कमबैक बेहतरीन होता हुआ गेंदबाज आप देख सकते हैं महेंद्र धूले के माध्यम से। और एक जब टीम होकर छूट कर खेलती है ना एकजुट होकर तो टीम का असली गुमान आपके बुलंदी की ऊंचाई पर होता है और यहाँ पर आप देख सकते हैं हनुमान जोवेली टीम एकजुट होकर खेल रही है और एक की ताकत क्या होती है ये बिल्कुल मैदान के अंदर दिखाते हैं, लेकिन हार मानने में से नहीं है जय हनुमान 11 ढवलेपाड़ा ये भी ताकतवर टीम जानी जाती है और ऐसे हालातों में इस लक्ष्य का पीछा करते हुए शुरुआत दमदार देनी होगी। फुल टॉस बॉल बैकवर्ड स्क्वेयर के ऊपर से खेला है बल्लेबाज सुनील केवन के बल्ले से, बिग 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 हिट। थैंक यू डीजे। वो दौलत ही क्या मिलेगी बादशाह के खजाने में जो मैंने पाई है छत्रपति के सामने सर झुकाने में। क्या जबरदस्त यहां पर बल्ला था, खोला था बल्ले का फेस यहां पर बल्लेबाज ने, इस बार भी शॉट ला जवाब है मिड विकेट और स्क्वेयर लेग के ऊपर से वार शॉट सुनील केवन के बल्ले से बैक टू बैक सिक्स रन छत्रपति। यहां पर चलती हुई माना कि तेरी एक आवाज से भीड़ हो जाती है, लेकिन हम भी मराठा है हमारी एक ललकार से पूरी भीड़ बिखर जाती है। खींचनी होगी तलवार, थोड़ा तांडव तो करना ही होगा, अगर लड़ना है इस मुकाबले के लिए तो रन में लड़ना ही होगा। जबरदस्त मैच बैक टू बैक दो छक्के महेंद्र धूले के ऊपर कड़े हुए प्रहार सुनील केवन के, ये लाइन अच्छी है लेकिन फील्डिंग लाजवाब जी जान से सचिन यहां पर एफर्ट करते हुए एक रन मुकम्मल होता हुआ बेहतरीन फील्डिंग और इसी के साथ ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट और पहले पावर प्ले का खेल हुआ समाप्त। पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद जय हनुमान ढवलेपाड़ा 11 टीम की रन संख्या है 15 रन, बग्गर विकेट को है नुकसान के ऊपर 18 गेंदे 27 रनों की आवश्यकता। भगवी आमची दादागिरी भगवी आमची झडप नाद कराल शिवभक्तांचा तर करू दुनियातून गडप। सातत्याने डीजेच्या माध्यमातून देखील छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही सुमधुर संगीत ऐकताय। तो यहां पर 15 रन स्कोर कार्ड पर बनते हुए 18 गेंदों में 27 रनों की महज जरूरत है। बारी बारी सबकी बारी, पहली बारी थी जय हनुमान जोवेली की, लेकिन अब बारी इस मैदान के ऊपर आप देख सकते हैं जय हनुमान ढवलेपाड़ा टीम की। बाबू साहब पहले तीन मुकाबले में रन नहीं बने थे, लेकिन चौथा मुकाबला अजनबी स्पोर्ट्स ओले विपक्ष
त्रिशा 11 बदलापुर के बीच में खेला गया, 50 का आंकड़ा छुआ और उसके बाद सेकंड मैच में भी आपको रन नजर आते हुए यहां 42 रनों का टारगेट बनाना है, लेकिन उसका जवाब देते हुए 15 स्कोर कार्ड के ऊपर दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन। नए बॉलर विवेक गायकवाड़ गेंदबाजी के मार्ग पर, ये ओवर अच्छा आएगा जो वाली टीम के लिए तो बनी रहेगी मुकाबले में, अगर ये ओवर लंबा आएगा तो शायद मुश्किलें पैदा होगी। हाफ ट्रैकर की ये बॉल थी, थोड़ी धीमी गति थी और बिल्कुल यहां पर पड़ने के बाद ऑफ स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का वाइट बॉल का इशारा। प्रेशर है, घर के दर्शक इस मैच को देख रहे हैं और उसी की वजह से अच्छा परफॉर्मेंस देने की कोशिश भी जरूर करेगी जोवेली 11 टीम। ये देखिए आप देख सकते हो ऑफ स्टंप से काफी बाहर थी ये बॉल, इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे लेकिन लॉन्ग ऑफ में ये गेंद जाती हुई, फील्डिंग अच्छी होती हुई, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है, दूसरे की कोशिश में थे लेकिन कवर बेहतरीन देते हुए विकेट कीपर, तब तक एक रन मुकम्मल होता हुआ और एक रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 17 रनों के ऊपर। 17 गेंदे 25 की दूरी, ड्रोन कैमरा आप देख सकते हैं जिसके सहाय से यूट्यूब पर आप टीवी सेट मोबाइल सेट पर देख सकते हैं इस टूर्नामेंट के दृश्य। ये है हमारा कमेंट्री बॉक्स जहां पर चमचमाते हुई ट्रॉफी, मैन ऑफ द सीरीज के लिए टू व्हीलर बाइक इंतजार कर रहे कई खिलाड़ी और ये खचाखच दर्शकों से भरा हुआ ये स्टेडियम मंच और हमारे इस टूर्नामेंट के शिल्पकार दिलीप शेठ बैकर, इनके मार्गदर्शन से ये टूर्नामेंट का आगाज आप देख सकते हैं। हवा में गेंद है काफी देर तक, बॉलर विवेक गायकवाड़ अपने फॉलो थ्रू में कैच के लिए, अगर ये कैच लेते तो ये टूर्नामेंट का पहले दिन का सर्वश्रेष्ठ ये कैच बन सकता था, लेकिन कैच छूटा और यहां पर बल्लेबाज रहे सचिन केव ने सुरक्षित और तब तक रन मिलेंगे यहां पर दो और इन दो रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है यहां पर 19 रनों के ऊपर। अनिल गायकवाड़, प्रशांत तुपे, डेन एबीसी बदलापुर कर्जत, नक्कीस ये टूर्नामेंट है उनके केबल चैनल के ऊपर आप लाइव देख सकते हैं, 10 क्रिकेट के माध्यम से ये टूर्नामेंट आप देख सकते हैं। यहां पर गेंदबाज विवेक तैयार, इस बार भी अच्छी गेंद ऑन साइड में खेला है, काऊ कॉर्नर में यहां पर फील्डर आते हुए तेजी के साथ लॉन्ग ऑन का उठाएंगे, फील्ड करेंगे, दो रन तेजी के साथ मुकम्मल होते हुए और इन दो रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर टोटल आप देख सकते हैं 21 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। अब 15 गेंदे बची है और जीतने के लिए यहां पर 21 रनों की आवश्यकता है, पहले विकेट के लिए बढ़िया भागीदारी बनती हुई और इसी का नाम तो क्रिकेट है, जब आप अच्छी साझेदारी बनाते हैं एक अच्छा स्टार्ट आपको मिलता है। फुल टॉस बॉल टेनिस विकेट में यह सबसे खराब गेंद कही जाती है और इस गेंद को अंजाम दिया बैट्समैन सचिन केव ने और गेंद जाती हुई मिड विकेट सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। नक्कीच अनिल जी गायकवाड़ आणि प्रशांत तुपे यांच्या माध्यमातून डेन एबीसी बदलापुर आणि 189 या नंबर वरती ही स्पर्धा इथं मात्र पाहायला मिळते लाइव आणि डीजी केबल 160 या नंबर वरती ही स्पर्धा लाइव पाहायला मिळते, बदलापुर असो कर्जत असो आणि कल्याण असो या ठिकाणी ही स्पर्धा लाइव पोहोचली जाते। प्रशांत तुपे साहेबांचा आणि अनिल गायकवाड़ साहेबांचा मनापासून धन्यवाद। इस बार भी बड़ा शॉट गेंद जाएगी सीमा पर, मैच का खुला कर दिया यहां पर बल्लेबाज सचिन के, उन्होंने टीम की रन संख्या पहुंचती हुई 33 रनों के ऊपर, अब जीतने के लिए 13 गेंदे बची है 9 रनों की आवश्यकता। एक समय लग रहा था सुबह के सत्र में बल्लेबाज छक्के के लिए तरस रहे थे लेकिन जैसे जैसे दोपहर होती गई अब यह संकेत रवि वाइले की आई गावदेवी वसार टीम को कि अब जो मुकाबला होगा त्रिशा 11 बदलापुर विपक्ष आई गावदेवी 11 वसार, एक और तगड़ा मैच आपके सामने पेश होगा। 42 रन ऐसा लग रहा था कि जोबेली टीम के गेंदबाजों के लिए बहुत सारे रन है लेकिन उसी गेंदबाजी की कमजोरी के उजागर करते हुए डवलेपाड़ा टीम ने दमदार बल्लेबाजी की, मिड ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश, यहां पर लॉन्ग ऑफ पे फील्डर आएंगे तेजी के साथ दूसरे रन की कोशिश कर रहे थे आसानी के साथ यहां पर 2 रन पूरे करते हुए और इन 2 रनों की मदद से ओवर नंबर यहां पर दूसरा हुआ कंप्लीट और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 17.50 के औसत से यह रिक्वायर्ड रन रेट बनाती हुई यानी कि चेस करते वक्त 35 रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर जय हनुमान डवलेपाड़ा, जीतने के लिए 12 गेंदे 7 रनों की आवश्यकता।
उभं केलं आणि शिवरायांचे विचार पडले जी नीती कळली ती बाळासाहेब ठाकरे ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन खऱ्या अर्थाने मराठी माणसाला उभं राहायला शिकलं आणि नक्कीच ते विचार तुम्हाला आणावे लागतील आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला खेळ करावा लागेल या मैदानावरती. इथे खूप पकड मजबूत केली सामन्यामध्ये. 12 चेंडू 7 धावांची गरज, 12 गेंदे 7 की दूरी, मैच पकड़ मजबूत है यहाँ पर जय हनुमान ढवलेपाड़ा 11 टीम की. और ऐसे हालातों में बात करेंगे क्या कोई चमत्कारी होगा जो आप घरेलू मैदान के ऊपर जय हनुमान जोवेली टीम को बचा सकती है. एक तरफ बल्लेबाजी हो रही थी जोवेली टीम की, चौके छक्के लग रहे थे तो तालियां गूंज रही थी समर्थकों की, लेकिन जैसे जैसे दूसरी बारी आई जय हनुमान ढवलेपाड़ा टीम की तो तालियां ढवलेपाड़ा टीम के दर्शकों की यहाँ पर गूंज रही है. लेफ्ट राइट आर्म राउंड द विकेट से बल्ले का बाहरी किनारा, गेंद जाती हुई थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. बल्लेबाज आप देख सकते हैं सुनील केउने के बल्ले से 4 रन. तो बिल्कुल यहां पर 4 रन बटोरते हुए और इसी 4 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 39 रन. जीतने के लिए अब 11 गेंदे बची है और सिर्फ 3 रनों की यहां पर जरूरत है. शॉर्ट पिच लाइन की बॉल बिल्कुल स्टाइल में फिनिश किया इस मुकाबले को. गेंद लॉन्ग स्टॉप फाइन लेग सीम आ रहा बाउंड्री लाइन के बाहर. आयोजककर्ताओं का टाइम बचते हुए सिर्फ 14 गेंदों में यह मुकाबला फिनिश किया जय हनुमान ढवलेपाड़ा टीम ने. हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम जय हनुमान जोवेली.